नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र राज्यामध्ये कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे शाळा या बंद करण्यात आलेल्या होत्या यामुळे विद्यार्थ्यांना मिळत असलेला शालेय पोषण आहार सुद्धा बंद झालेला होता मात्र आता विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार मिळत जरी नसला तरी विद्यार्थ्यांना आता शाळेत शिल्लक असलेला तांदूळ डाळी व कडधान्य वितरित करण्याबाबत शासनाने निर्णय घेतलेला आहे काय आहे हा निर्णय सविस्तर आता या ठिकाणी आपण पाहूयात मित्रांनो या ठिकाणी पाहूयात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून महाराष्ट्र राज्यातील सर्व महानगरपालिका नगरपालिका व नगरपंचायत क्षेत्रातील सर्व सरकारी व खाजगी शाळा सात रोग प्रतिबंधात्मक कायदा अठराशे सत्त्याण्णव अन्वये निर्गमित करण्यात आलेली अधिसूचना व नियमावलीमधील तरतुदीनुसार सक्षम प्राधिकाऱ्याच्या मान्यतेने दिनांक मार्च पर्यंत बंद ठेवण्याबाबत शासनाने संदर्भ क्रमांक पत्रांवर सूचित करण्यात आले आहे संदर्भ क्रमांक दोन च्या पत्राद्वारे ग्रामीण क्षेत्रातील सर्व जिल्हा परिषद व खाजगी शाळा दिनांक एकतीस मार्च दोन पर्यंत बंद ठेवण्याचे सूचित करण्यात आले आहे तसेच कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दिनांक पर्यंत संपूर्ण देशभर लॉकडाऊनचा निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे कोरोना विषाणू कोविड होणारा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शाळा व अंगणवाडी बंद करण्यात आल्या आहेत त्यामुळे विद्यार्थी व लहान बालके पोषण आहारापासून वंचित राहत असल्याबाबत माननीय सर्वोच्च न्यायालय दिल्ली येथे सुमोटो रीट याचिका दाखल झाली आहे उक्त याचिकेच्या अनुषंगाने दिनांक अठरा मार्च दोन हजार वीस रोजीच्या सुनावणीमध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिलेले निर्देश आणि याबाबत केंद्र शासनाकडून घेण्यात आलेले मार्गदर्शन विचारात घेता राज्यातील विद्यार्थ्यांचे पोषण होण्याच्या दृष्टीने आहार देणे आवश्यक असल्याने याबाबत शालेय शिक्षण विभागाच्या संदर्भ क्रमांक तीनच्या पत्रांवये निर्देश प्राप्त झाले आहेत त्यानुसार ग्रामीण भागातील शाळास्तरावर शिल्लक असलेला तांदूळ व डाळी कडधान्याचे विद्यार्थ्यांना तसेच हंगामी वसतिगृहातील विद्यार्थ्यांना वितरण करण्याकरिता खालील प्रमाणे निर्देश देण्यात येत आहेत कोणते निर्देश देण्यात आलेले आहेत ते आता पाहूयात शाळेचे मुख्याध्यापक योजनेचे काम पाहणारे शिक्षक व शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्यांनी तांदूळ व डाळी तसेच कडधान्यांचा शिल्लक साठा विद्यार्थ्यांना तसेच हंगामी वसतिगृहातील विद्यार्थ्यांना सम प्रमाणात वाटपाचे नियोजन करावे त्यानंतर विद्यार्थ्यांना तांदूळ डाळी कडधान्याचे वाटपाबाबत शाळा स्तरावरून प्रसिद्धी करण्यात यावी तांदूळ व डाळी तसेच कडधान्य वस्तू नेण्यासाठी सूचित करून गर्दी होणार नाही याची दक्षता घेण्याच्या अनुषंगाने शाळेतील विद्यार्थी त्यांचे पालक यांना टप्प्याटप्प्याने शाळेमध्ये बोलवावे तांदूळ व डाळी तसेच कडधान्य इत्यादी वस्तूचे वाटप करावे उपस्थित असणारे विद्यार्थी पालक यांना एकमेकापासून रांगेत एक मीटरच्या अंतरावर उभे करावे विद्यार्थी पालक आजारी असल्यास अशा विद्यार्थ्याचे तांदूळ व डाळी कडधान्ये कर घरपोच करण्याचे नियोजन करावे तांदूळ व डाळी तसेच कडधान्य कर वाटप करते वेळी माननीय जिल्हाधिकारी यांनी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता घ्यावयाच्या खबरदारीबाबत दिलेले आदेश व सूचनांचे कोणत्याही प्रकारे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घ्यावी तांदूळ व डाळी कडधान्याचे विद्यार्थी त्यांचे पालकास वाटप केल्यानंतर त्याची नोंद शाळा स्तरावर घेण्यात यावी तांदूळ व डाळी कडधान्याचे विद्यार्थी त्यांचे पालकांना वाटपाच्या अनुषंगाने आवश्यक निर्णय घेण्याचे अधिकार स्थानिक स्तरावर शाळा व्यवस्थापन समितीला देण्यात येत आहे त्यानुसार आपणच विनंती करण्यात येते की वरीलप्रमाणे शाळा स्तरावर तांदूळ व डाळी कडधान्ये वाटप करण्याची कारवाई करण्याबाबत आपल्या स्तरावरून संबंधितांना उचित निर्देश कृपया देण्यात यावेत तसेच शाळा स्तरावर त्याप्रमाणे तांदूळ व डाळी कडधान्य वाटप होणार असल्याची पूर्वकल्पना माननीय जिल्हाधिकारी व पोलीस यंत्रणेस देण्यात यावी उक्तनुसार कारवाई करून केलेल्या कारवाईचा अहवाल संचालनालयास कृपया सादर करावा तर मित्रांनो अशा प्रकारे शाळेमधून ज्या विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार मिळत होता त्या विद्यार्थ्यांना आता शाळेमध्ये उरलेला जो तांदूळ असते डाळी असेल तसेच कडधान्य असतील हे आता त्यांना मिळणार आहे मित्रांनो आपला सुद्धा पाल्य जर कधी शाळेमध्ये शिकत असेल व त्याला शालेय पोषण आहार मिळत असेल तर आपण सुद्धा संबंधित शाळेमध्ये संपर्क साधून या योजनेचा आपण फायदा घेऊ शकता मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा तसे आपल्या इतर बांधवांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तर चला मित्रांनो भेटूया लवकरच पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र